पाहायला मिळाला. पुण्याचा एकदा गोलंदाज जर आपण पाहिला तर मिस्टर हेमंत, ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी, हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. चेंडू इनफील्डच्या वरून क्लास टायमिंग, ग्लोरियस शॉट, चेंडू येईल यावेळेला समालोचन कक्षेला सलामी देताना. वेलकम बाउंड्री, मॅग्निफिसंट टायमिंग, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, इट इज अ फोर रन. पहिल्या चेंडूवर क्लास टायमिंग, निखिलच्या बॅटमधून निघालेला खणखणी दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर हेमंतचा यावेळेला खरपूस समाचार घेतलाय, इरादे पक्के स्पष्ट केलेत. ऑन साईडला मनगडचा वापर करत असताना विराट कोहली कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलाय दुसऱ्या दबेसाठी, डेंजर झोन कडे होता. परंतु निखिलने यावेळेला आपली चुणूक दाखवली, चातुर्य दाखवलं आणि दोन चेंडूवर यावेळेला सहा धावा जमविल्या गेल्यात. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी आणि बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. शरीराची भाषा ही पहिल्या चेंडूपासून त्याची या ठिकाणी पॉझिटिव्ह पाहायला मिळते. हेमंत आपल्या गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू घेऊन येईल. पहिला इनफील्डच्या वरून सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. पुन्हा एकदा दोन क्षेत्ररक्षकांना मात्र पळावं लागतं. चेंडूवर जणू काही चार धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पलीकडे एक्स्ट्रा कव्हरला भेदून आमच्या लाडक्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी येतोय हा खणखणी दर्जेदार चौकार. अमर कोहली चषक सामान, अमर कोहली चषक सामान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. ऑब्व्हियसली मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची ही स्पर्धा पाहायला मिळते. संतोषजी सातवे अर्थातच लाडाने पांगा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली आणि अमर कोहली हे फक्त नाव नाही आहे तर पूर्णपणे ब्रँड तयार झालाय या स्पर्धेचा आपण पाहू शकतायत. प्रमुख मान्यवर आमच्या उपस्थितीत यावेळेला पाहायला मिळतात या मॅचचं मनमुराद आनंद घेत आहेत मुख्य मंचाकडून. एकदा डेफिनेटली मेल का, मात्र तेवढ्याच जोमाने खूप चांगल्या प्रकारचं एफर्ट घेत असताना पाहायला मिळतोय. चित्याच्या चपळाईने एकदा कंप्लीट केली जाते. निखिल काय आक्रमकता दाखवले, विस्फोटक फलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना मूर्ती लहान, कीर्ती महान, मॅग्निफिसंट बॅटिंग. धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. अक्षय बर्फ आम्हाला दर्शवतायत आमच्या गोल्डन मॅजिक फिंगर. 11 धावा फलकावर प्रथम फलंदाजी करताना श्री कालिका माता गाणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्टार्ट फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. हेमंतने मात्र केलेला कमबॅक आता यावेळेला थोडस रिलॅक्स झाला असेल. पहिलं षटक प्रगतीपथावर, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5. चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा 11 रन्स. टॅकट करण्याचा प्रयत्न, अंडरआर्म फेकी आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद होईल. मिस्टर हर्षद बॅक टू द डगआउट, डक वर फलंदाज बाद होताना पहिला गडी बाद, बिग विकेट, बॅक टू द डगआउट, फर्स्ट विकेट डाऊन, एंड ऑफ द ओव्हर. या ठिकाणी निखिलला दोन चौकार ठोठावल्याबद्दल या ठिकाणी दिलीप भोमटे अर्थातच अण्णा यांच्याकडून मात्र 50 रुपयांचा कॅश प्राईज आलेला आहे. मात्र मॅच समाप्त झाल्यानंतर ते आपण कलेक्ट करा, या ठिकाणी जमा झालाय आमच्याकडे. मात्र ही ऊर्जा दिली जाते दिलीप भोमटे अण्णा यांच्याकडून. म्हणतात ना की माणूस म्हणतो पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्याजवळ येईन. आणि तेच मात्र निखिलने दोन चौकार ठोठावले आणि ऑटोमॅटिकली 50 रुपये दिलीप भोमटे अण्णा यांच्या माध्यमातून त्याला 50 रुपयाचा कॅश प्राईज आलाय. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुमच्याकडे तीन गोष्टींची गुणवत्ता असायला हवी, युजेस फुटवर्क, पायांची हालचाल पहिली गोष्ट, चेंडूवरची नजर, आय कोऑर्डिनेशन आणि तिसरी गोष्ट मात्र टायमिंग, वेळ खूप महत्वाची भूमिका आहे. जर या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर डेफिनेटली जगातील सर्वोत्तम गोलंदाज जरी आला तुमच्यासमोर तरी सुद्धा तुम्ही निडर मनाने फलंदाजी करण्याची ताकद ठेवू शकता. आणि तेच मात्र यावेळेला निखिलने करून दाखवलंय. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली स्टार्ट मिळाली होती, चेंडू बाउन्स मिळाला होता. कालपासून पाहतो त्या
लेंथला जेव्हा जेव्हा चेंडू मात्र पीच झालाय तिथून बाउन्स मिळताना पाहायला मिळतो, कधी आवाक्याच्या बाहेर, कधी अपेक्षित बाउन्स, कधी अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळतो. आणि त्याच पद्धतीने मात्र हा बाउन्स होत असताना व्हाईटचा इशारा येतो धावसंख्या 12-12. नेटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, निखिल फसतोय की काय आणि या वेळेला कोणतीही चुकी करत नाही आहेत. आणि सुंदररित्या मात्र जयेशने मिळवलेली ही सफलता, एक बिग विकेट जो सेट फलंदाज होता त्याला मात्र तंबूच्या आसऱ्याला धाडलं गेलं. आणि केवनी स्पोर्ट्स केवनी संघ कम बॅक करत असताना पाहायला मिळतोय बॅक टू द डगआउट मिस्टर निखिल गॉन. षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी वाईट आल्यानंतर स्वतःमध्ये असलेला इम्प्रुव्हायझेशन या ठिकाणी जयेशने दाखवलं. 12 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मिस्टर अक्षय बगली यावेळेला आपण पाहू शकाल. उजव्या हाताचा फलंदाज, एक ऑलराऊंडरची भूमिका साकारणारा सडपातळ असा बांध्याचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. गेल्या मॅचमध्ये एक चेंडू 5 धावांची गरज असताना जबरदस्त पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा संघाचा मातब्बर खेळाडू सिक्सर किंग म्हणून करण पाटीलच्या बॅटमधून आपल्याला प्रतीक गोरेच्या चेंडूवर तो षटकार पाहायला मिळाला आणि प्रेक्षकांनी खूप चांगली साथ दिली त्या षटकारासाठी. यावेळेला मात्र सरळ चेंडू जाऊन चेस्टवर पडतोय आणि तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 धावा चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत, 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जयेश चेंडू क्रमांक 3 घेऊन येईल आपल्या हातखंडामधून उजव्या हाताने. पहिला टप्पापर्यंत थोडंसं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला होता. ही लेंथ अँड लाईन खूप महत्वपूर्ण भूमिका असते. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, आणि आकृतीपेक्षा तुमची कृती खूप महत्वाची असावी लागते क्रिकेटच्या मैदानात. प्रहार करण्याचा प्रयत्न, आडव्या पट्ट्याचा उपयोग केला गेला होता. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. आडवा पट्टा हा तुम्हाला क्रिकेटच्या जीवनामध्ये धोकादायकच आहे. फक्त क्वचित आणि कदाचित तुम्ही त्या फटक्यांची निवड करू शकता आणि ते मात्र यावेळेला करण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑन साइडला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल सेफ झोन मध्ये. तत्पूर्वी डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगचा 1-handed फेकी करतोय. 2 धावा काही रोकू शकणार नाही, यात बॅकअप चांगला मिळतोय. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. अक्षय आम्हाला दर्शवत आहेत 16-16 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ झालाय दुसऱ्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा. बगली जर षटकार ठोठावत आहेत तर दिलीपजी भोमटे अण्णा यांच्याकडून मात्र 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्या स्कोर कार्डवर 16 धावा चेंडू फेकून झालेत ते 5. पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा आणि काय गोलंदाजी केले जयेश या गोलंदाजाने. भन्नाट फॉर्मामध्ये असलेला वेगवान मारा केला गेला. फक्त असं नाही आहे की त्याने मात्र मिडल स्टंपला यावेळेला आपण पाहू शकतायत दांडी गुल करण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे जे बॅक स्टेजच्या पाठीमागे जे आपण पाहतो बॅक स्टेज, कृपया करून इनोवा जी गाडी या ठिकाणी पार्क केलेली आहे तर इनोवा मालकाला मी विनंती करेन कृपया करून ती जरा हटवा. जी गाडी आहे ती 4-wheeler मात्र या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले त्याकरता मी विनंती करेन ती इनोवा आपण हटवायची आहे. झालेली आहे 16 षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 वर जाऊन पोहोचले गेले. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 2 संघांमध्ये. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर रोहित. ऑन साइडला जरूर अक्रॉस द लाईन खेळला गेला इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय.
सिग्नलचं वेट करतोय आणि श्याम पाटील या वेळेला दर्शवतायत की यस इट इज अ फोर रन चौकार येतोय. या चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर. 20 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. पंच नऊचा इशारा करतायत. या वेळेला मात्र जो इष्टांना जो शरीराचा जो भाग आहे तो मात्र या वेळेला जरूर आदळला असेल आणि त्याचंच कारण या ठिकाणी पंचांनी नऊचा इशारा आणि फ्री हिटचा इशारा त्या ठिकाणी दिला गेलाय. थोडंसं डाऊटफुल होतं की नऊचा एक्झॅक्टली कोणता इशारा आहे, तर या वेळेला आपण पाहतोय फ्री हिटचा इशारा असल्या कारणानं मात्र तुम्हाला जसेच्या तसं क्षेत्रक्षणामध्ये फेरबदल करता येणार नाही हे पंचांनी लगेच तिथे दर्शवलं आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. प्रेक्षकांमध्ये थोडीशी या वेळेला मात्र कशा पद्धतीने नो दिला, तर यष्ट्यांना जो मात्र आपला शरीराचा भाग ज्या वेळेला मात्र आदळतो बेल्स पडते त्यावेळेला मात्र नोचा इशारा दिला जातो. नवीन नियमानुसार आपण पाहिलं कित्येक वर्ष व्हाईटचा इशारा येतोय, फ्री हिट कंटिन्यूज राहील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 22 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. प्रथम फलंदाजी करताना श्री कालिका माता गाणे या संघाची स्थिती आत्तापर्यंत पाहायला मिळते. वेला मात्र आपण पाहतोय क्लीन बोलच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी कशा पद्धतीने बाद होणार नाहीये, कारण आपण पाहिलं होतं भारत वर्सेस पाकिस्तान असं सामना आपण पाहू शकला. ज्या ज्या वेळेला फ्री हिटवर क्लीन बोल्ड होत असेल फलंदाज तर डेफिनेटली त्या सामन्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 22 धावा, चेंडू फेकून झालेत. दीपकजी पाटील साहेब टेंबवली यांच्याकडून रोहित पाटीलने जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी ऊर्जा दिली जाते. प्राईज नाहीये दीपक पाटील साहेबांकडून. पहिला सुंदर चेंडू पाहायला मिळतो, चेंज ऑफ पेस. थोडस मात्र या वेळेला लेग कटर टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्या परिपूर्ण कलात्मक गोलंदाजी करताना ब्युटी जो ऑनलेस केंडी वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात त्या प्रकारचे चेंडू पाहायला मिळत आहेत मिस्टर रोहित पाटीलच्या हातखंडामधून. त्याने सॉफ्ट अँड बॉटमॅनने खेळला गेला होता, हा जेल होऊ शकला असता परंतु त्या ठिकाणी सुटतोय. कॅच ड्रॉफ्ट होते आणि पाहता पाहता मात्र मिळत आहेत 2 धावा मिस्टर पटेलला आणि धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 24 रन. 24 धावा, स्टार्ट अगदी खूप चांगल्या प्रकारची झाली होती. 11 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये, 5 धावा आल्या तिसऱ्या षटकामध्ये. आतापर्यंत एक नो बॉल, एक व्हाईट बॉल आणि 3 चेंडू आतापर्यंत यावेळेला हाताळलेत ते रोहित पाटीलने. एकदा रोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर, केवनी स्पोर्ट्स केवनी संघाचा भरोशाचा गोलंदाज. उलटा चेंडू होता ऑन साईडला, मात्र यावेळेला कौशल फक्त डिफेन्स दाखवताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी फेके येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केले जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 3 धावा कंप्लीट केलेत अक्षय आणि कौशलने. या तिहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. श्री कालिका माता गाणे हा प्रथम फलंदाजी करताना 27 घरामध्ये 27 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. पुनश्च एकदा मात्र सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे असं निरभ्र आणि यावेळेला ढगाळ असं वातावरण पाहायला मिळतं. पुण्यामध्ये मात्र पावसाने हजेरी लावली होती परंतु आता सर्व जण साकडे घालत असतील की मात्र हजेरी न लागो. पुन्हा एकदा गोलंदाज डिलिव्हरी सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग. रोहितने मात्र यावेळेला जरूर कम बॅक केलं गेलं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27. षटक क्रमांक 3, चेंडू फेकून झाले आतापर्यंत 5. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना टेंभवली वर्सेस टेंभवली असा मात्र आपल्याला सामना आमने सामने एकमेकांसमोर एकाच गावातील खेळाडू भिडताना पाहायला मिळतील. गुड डिलिव्हरी अक्षय वगली. यावेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. जो जे बजरंग गोरसाई बी संघ उद्याच्या दिवसात खेळणार होता तो येऊ शकणार नाहीये. त्या जागी मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत माहिती आहे की गावदेवी धानिव संघाला या ठिकाणी ऍडिशनल केलंय विश्वनाथ रोहिदास जाधव. धावसंख्या स्कोर कार्डवर कौशल 27 झाले, 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. दिलीप जी भोमटे अर्थातच अण्णा यांच्याकडून शेअर मार्केट वाढलाय आणि त्यांनी सांगितलंय की 200 पोहोचलंय, तर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज असेल. दिलीप जी भोमटे अर्थातच अण्णा
गोलंदाजी मार्क येतोय उंच सकल बांध्याचा सडपात बांध्याचा आपल्याला पाहायला मिळतोय पाटील यांच्याकडून मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वर केदार ने जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल पोलीस संघाचे कर्णधार दिनेश भंडारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जयनुमान टिंबवली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल दोन हात करणार आहेत टिंबवली संघाबरोबर आणि यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ मात्र आपण पाहणार आहोत पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा अशा पद्धतीने द्वितीय फेरीतील दोन सामने आपण पाहणार आहोत डिलिव्हरी टप्पा चूक पद्धतीने थोडीशी लालच देण्याचा प्रयत्न केला बेस्ट अँड बेटर लेंथ अँड लाईन तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर जेवढे चेंडू पिच करतील तेवढं मात्र बेनिफिट स्वतःला आणि संघाला हे सातत्यपूर्ण पाहायला मिळतं आणि तुमची कन्सिस्टन्सी काय असते काल काय झालं हे विसरून नव्याने आज मी काय करणार आहे हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट आता नाही फक्त चेंडूला या वेळेला दिशा दिली जाते टॅप केला जातोय चेंडू तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉइंटला एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू फील्ड करेपर्यंत या वेळेला आपण पाहू शकताय तीन धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते हळुवारपणे 30 या धावसंख्येवर श्री कालिका माता गाणे या संघाची स्थिती टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे जात असताना अशातच खेड्यापाड्यापासून मात्र लीगचा फॉर्मॅट खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आणि याच मैदानात टिंबवली प्रीमियर लीग ही सुद्धा मात्र मोठ्या प्रमाणात पार पाडली जाते हे आपण सातत्याने अनुभवलंय अतिशय देखणं असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 30 षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम षटक असेल यानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाणार आहोत टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल दोन संघांमध्ये केदार पहिलं हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न केला बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हती बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं आणि ज्या प्रकारे खेळण्याची जी शैली आहे ती मात्र यावेळेला मोठे अटॅकिंग मोडमध्ये नाही आहेत कारण शेवटचं षटक म्हटलं की ग्रामीण भाषेत हाणामारीचं षटक असतं आणि अशा वेळेला मात्र तुम्हाला खूप मोठे प्रहार करण्याची इच्छाशक्ती प्रबळ व्हायला लागते परंतु या ठिकाणी तसं स्पष्टपणे दिसत नाही आहे धावांची गती स्कोर कार्डवर 31 धावा पूर्णपणे केव्हिनी स्पोर्ट्स केव्हिनी संघाने संघाला रोखलंय अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी हलकेशा हाताने बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जातोय पाठीमागे तत्पूर्वी चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव आणि या वेळेला मात्र फलंदाज आपण पाहू शकतायत अक्षयला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 32 गरामध्ये 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत शेवटच्या दोन चेंडूचा खेळ शेष राहिलाय आपण पाहतायत अमर कोळी चषक 2022 वन मॅन शो आदरणीय संतोषजी सातवी अर्थातच पांगा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली आणि या स्पर्धेचे शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख आणि आज त्यांनी मात्र प्रत्येकाच्या मनामनावर कणाकणावर अधिराज्य गाजवलंय असे प्रत्येकांच्या प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईद बनलेत ते शिल्पकार आदरणीय संतोषजी सातवी आपल्याला पाहायला मिळतात आमच्या मुख्य व्यासपीठावर त्यांना विशेष सहकार्य केलंय एक सुंदर आदर्श शिक्षक म्हणून राजेंद्र पाटील पत्रकार आणि सामनावीरच्या ट्रॉफीज असोत किंवा आपण मुख्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते त्यांच्या माध्यमातून शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ दादू पाटील लाखिवले यांच्या स्मरणार्थ सामनावीर आणि गिफ्ट टेम्पर कार्तिक मोटर्स कमर्शियल मोटर्स डीलर आदरणीय अतुल गोराटकर आणि नरेन गोराटकर या दोन व्यक्तींकडून मात्र गिफ्ट टेम्पर आपल्याला पाहायला मिळतं कही पे निगा आहे कही पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता टप्प्यापर्यंत थोडासा अचानक बाउन्स मिळतोय खूप चांगली थिंकिंग सहित गोलंदाजी करणारा गोलंदाज मिस्टर केदार आपल्या हाईटचा परिपूर्ण फायदा उचलतोय हाय आर्म ऍक्शन खूप चांगली रिलीज ऑफ द डिलिव्हरी सुपर पाहायला मिळते रन अप खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो आणि या सर्व गुणवैशिष्ट्ये असतात गोलंदाजांची आणि अशा प्रकारचे चेंडू तुम्ही केव्हा फेकू शकता जेव्हा तुमचा सराव अगदी मात्र राईट असतो अशा वेळेला मात्र तुम्ही अशा प्रकारचे चेंडू फेकू शकतात म्हणून म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट पहिलं चेंडू रिवर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता टप्पापर्यंत 100 या वेळेला मात्र आपण पाहू शकता चेंडूला रोखलं गेलं पूर्वी फलंदाज या ठिकाणी बाद होण्याची दाट शक्यता आणि जवळजवळ या ठिकाणी षटक डिक्लेअर केलंय ते 4 षटकांचा खेळ झाला आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या स्कोर कार्डवर लागली गेली जाऊन पोहोचते 33 धावा आणि विजयासाठी 34 धावांचं लक्ष केव्हिनी स्पोर्ट्स केव्हिनी या संघाच्या समोर ठेवले गेले श्री कालिका माता गाणे
या संघाने आपण जाऊया टॉसच्या दिशेने. दोन्ही संघ त्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि टॉस होईल त्या ठिकाणी जय हनुमान टेंबिवली वर्सेस टेंबिवली अशा पद्धतीने दोन्ही संघ आमने सामने खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हनुमान टेंबिवली संघाचे कॅप्टन या. मी टॉस करण्यासाठी उत्तमजी गायकर साहेब आपणाला विनंती करतोय, आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. आपल्या शुभाशय आपण टॉस करतोय. दुसरा फेरीमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल विरोधात टेंबिवली. एकाच गावामधील दोन्ही संघ आपण आता एकमेकांच्या विरोधात पाहणार आहोत या पुढच्या लढतीमध्ये. आणि त्याचा टॉस करत आहेत प्रमोदजी शेडगे सर. तर या जय हनुमान टेंबिवली संघाचे कॅप्टन या प्लीज. या प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. कुमार स्वतः येत आहेत आणि उत्तमजी गायकर साहेब एक सुंदर उद्योजक आणि त्यांच्या शुभहस्ते हा मान सन्मान कॉइन स्पिन केला जातोय. अमर आणि यस अमर आलेला आहे. धन्यवाद उत्तमजी गायकर. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. कुमार टॉस जिंकलेला आहे. टेंबिवली संघ एकाच गावात आणि एकाच संघामध्ये खेळताना कित्येक वेळा पहिलंय टॉस जिंकलं. काय निर्णय असेल आपला फिल्डिंग चित्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा माणस असेल? समोरचा संघ आम्हाला त्यांचा डावपेच माहिती आहे, त्यांना सुद्धा आमचा डावपेच माहिती आहे. कुठला बॉलिंग कसा करतो बॉलिंग, तर आम्ही चित्ररक्षण करून 30 ते 35 धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? हा थोडेसे चेंजेस आहेत, दोन प्लेयर चेंजेस राहतील नक्कीच. अमर कोळी आणि टेंबिवलीच्याच मैदानात या ठिकाणी पाहतोय. आज अभिमान असावा, एक मोठी स्पर्धा होते. संतोष सातवी पांगा यांचं कौतुक कसं करतील? नक्की ही स्पर्धा बोलली अमर कोळी चषक मागच्या वर्षीपासून खूप नावारूपाला आहे. यावर्षी सुद्धा खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि याच्यापुढे सुद्धा त्यावेळी चांगलं चांगलं आयोजन करावं अशी अपेक्षा करतो. नक्कीच. कुमार भरपूर वर्ष तुम्ही टेनिस क्रिकेट खेळतायत, असा कोणता तुमचा टेनिस क्रिकेटमध्ये फेवरेट खेळाडू आहे ज्याला तुम्ही आयडियल मानता, आदर्श मानता? भावेश पवार. क्या बात है, थँक्यू व्हेरी मच कुमार. तर दिनेश नाणेफेकीचं कौल, तर काय डिसिजन घेतलं असतं आपण? मी बॅटिंगच घेतली असती. आता फलंदाजी 4 षटकं तुम्हाला 24 चेंडू फेस करायचे. 24 चेंडूमध्ये त्यांनी सांगितले 30-35, आपला काय टार्गेट असेल? 40+ प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? नाही, सेम टीम. विश्लेषण केलेलं आहे. धन्यवाद दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. तर न्यूज सेंटर अशी आहे टॉस बॉक्स मधून जी गायकर साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला. तिचा कौल या ठिकाणी आपला जय हनुमान टेंबिवली ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. या ऐकूया आपण मीर ठाकरे यांना. धन्यवाद. गो टू कॉमेंट बॉक्स. थँक्यू. प्रमोद शेडगे सर, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आफ्टर लंच मी पुन्हा एकदा सर्वांचं क्रिकेट रसिकांचं क्रिकेट खेळाडूंचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. अमर कोळी चषक 2022-23 या स्पर्धेमध्ये सामना आपण पाहतोय. विद्यमान सामना ज्यामध्ये 34 धावसंख्येचं लक्ष असेल, 33 धावा फक्त जोडता आल्या 4 षटकांमध्ये. बॅटिंग करत असताना टीम कालिका माता गानेला. तर गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय पहिलं षटक पावर प्लेचं घेऊन मार्गस्थ होईल गोलंदाज प्रतीक आणि मंगेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. बऱ्याच वर्षांपासून आपण हेमंतचा विचार केला तर टीम केवडी स्पोर्ट केवडीसाठी चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून राहिलंय. पावर प्ले सुरू होईल आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रतीकचा वापर गाणे संघानं जरूर केलाय. क्षेत्रक्षण एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन थोडासा वाईड इश उभा आहे. विकेट ने प्रतीक तयार, एक युवा गोलंदाज आहे परंतु प्रतीककडे वेग भरपूर चांगला आहे. सातत्याने आपण प्रतीकला पाहिलं टीम गाणेच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना. मग आदिवासी क्रिकेट असोसिएशन असू द्यात किंवा रेग्युलर फॉर्मॅटचं क्रिकेट असू द्यात, वेगानं चेंडू हाताला यावी.
करायचं होतं खरं तर प्रॉपर टायमिंग साधता आलं नाही मिळेल एक धावा एका धावेने इंडिव्हिज्युअली आता अकाउंट ओपन केला बॅटर हेमंतनं सांघिक धावसंख्येला देखील आता प्रारंभ केला जातोय पहिली धाव कोणत्याही बॅटरसाठी कोणत्याही संघासाठी फार महत्वाची असते धाव आता मात्र बॅटर हेमंतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली तब्बल 8 संघांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहिलं पहिल्या फेरीमधील ही शेवटची लढत आपण पाहतोय केवनी स्पोर्ट केवनी विरोधात कालिका माता गाणे ह्या संघा दरम्यान प्रतीक तयार यावी प्रतीकचा चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय भरपूर चांगलाय खांद्याचा वापर करतोय आणि ज्या रनवेने रिदम न जो सध्या अमी पटेल बॉलिंग ट्रॅक वर येतोय ना त्यामुळे कुठेतरी त्याला वेग मिळतोय आणि त्या वेगाचा आता तो फायदा उचलताना डॉट चेंडू आलेत ज्यावी तुमच्याकडे कमी धावसंख्या असते वाचविण्यासाठी त्यावी तुम्हाला अशाच प्रकारचा खेळ लागतो शॉर्ट ऑन पुल ऑन साइड ला बॉल चाललाय तर वाईडिश लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेने फोर्स केलेला स्ट्रोक आपण पाहिला फिल्डर पोहोचले चेंडूवरती दोन धावा मात्र सहज गत्या मिळतील दोन धावेने आता स्कोर 3 वरती जाऊन पोहोचले आणि धावफलक आपण पाहतोय तर मंगेशच्या बॅट मधून स्कोरबोर्ड वरती हा दोन धावा आपल्याला पाहायला मिळाल्या षटकामागे 8 ते 9 धावा जोडाव्या लागतील पॉवर प्ले सुरू आहे सकाळच्या मॅचेसचा जर आपण विचार केला तर लोवे स्कोरिंगच्या मॅचेस फार सुंदर आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या या दरम्यान आणखीन एक चेंडूला स्विंग केलाय गॅप मोठी आहे फिल्डर धावताय पोहोचतील चेंडू पर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये सध्या तरी सुरू आहे गाणे संघाकडनं आपण पाहतोय फिल्डर रोहित त्या ठिकाणी सज्ज खरं तर ज्या ज्यावेळी तुमच्याकडे धावा कमी असतात त्या त्यावेळी तुम्हाला उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण करावं लागत असत फुल मध्ये तुम्हाला कन्वर्ट कराव्या लागत असत ज्यावेळी तुम्ही कमी धावसंख्या वाचवत असता आणि फार मोठी स्पर्धा खेळतात आणि अशा ह्या मोठ्या लेवलच्या स्पर्धांमध्ये तुमचं कॅलिबर तुम्हाला दाखवावं लागेल तुमच्यामधील असलेले गुण कौशल्य दाखवावे लागतील ओव्हर पिचवर घेऊन चेंडूला स्विंग केला ऑन साइडला यावेळी मात्र रनिंग कॅच पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाचं कौतुक करत होतो रोहितनं पकडला आणखीन एक झेल आणि पहिला खेळाडू होतोय फेल बिग विकेट मंगेश बॅक टू द डगआउट फर्स्ट विकेट इज गॉन नाव पहिल्या गडी या ठिकाणी बाद झालाय आणि तो मिळवलाय बॉलर प्रतीकनं खरं तर मी म्हणेल ज्याप्रमाणे झेल स्वीकारली ना त्या फिल्डरचाच मी म्हणेल हा विकेट आहे अगदी जवळजवळ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होते मिड विकेट पर्यंतच अंतर त्याने कापलं फील्ड मध्ये अशीच तुम्हाला कामगिरी करावी लागेल गोलंदाजाला उत्तम क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असते त्यावेळी गोलंदाज अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असतो चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं संख्येवरती 5 या धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाद झाला 4 धावींचं योगदान मंगेश नदीले न्यू बॅटर आपण पाहतोय विनय इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे प्रदर्शनाचं षटक म्हटलं तर बॅटरसाठी फार संधी असतात रिॲक्शन जरूर आपल्याला पाहायला मिळाली जणू काय बॅटची हलकीशी एज असावी ज्याप्रमाणे रिॲक्शन केली होती क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजाने एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा 1 फलंदाज इथे बाद झाल्यानंतर केवनी स्पोर्ट केवनी संघाच्या नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल टेंभोवली विरोधात टेंभोवली बिग मॅच हा सामना आपल्याला पाहायला मिळेल एकाच मैदानावर हे दररोज सराव करत असलेले खेळाडू एकमेकांसमोर एकाच गावामधील खरं तर हे खेळाडू आहेत एकमेकांसमोर फार कमी वेळा खेळताना त्यांना पाहिलंय तो आज एकमेकांच्या विरोधात प्रतिस्पर्धी बनवून निश्चित या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत तर राहिलं आपापल्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गरजेची देखील होती संघांच्या दृष्टिकोनातून पॉवरप्लेचं षटक हे फार महत्वाचं असतं आणि या महत्वाच्या षटकामध्ये जो संघ वर चढतो ना तो संघ निश्चितच डॉमिनेशन करताना दिसतो पूर्णपणे टोटली मॅच मध्ये आणि इथून आता पकड निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर केलाय
सहा धावा धावफलक्यावरती लागलेत. उर्वरित आपण समीकरण जर पाहिलं तर अजूनही 28 धावांची गरज असेल 18 चेंडूंमध्ये. वापर केला जातोय. बॅटिंग करत असताना निखिलनं फार सुंदर सुरुवात करून दिली होती. जवळजवळ 11 धावांचं योगदान त्यानं दिलं. तो जास्त घाई मी म्हणेल त्याच्याही माध्यमातून केली गेली आणि निखिल बाद झाल्यानंतर एकाही बॅटरला चांगली इनिंग खेळता आली नव्हती. पण जर विचार केला कौशलचा, कौशलच्या बॅटमधून एक चौकार आल्यानंतर तोही स्ट्रगल करताना दिसला. थोडी कमी घ्या. इनफील्डमध्ये आपण 4 फिल्डर्स पाहतोय. एक फिल्डर पॉइंटला, एक फिल्डर आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला इनफील्डमध्ये तैनात आहे. अकुट टप्प्याचा बॉल, इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं, स्कूप करायचं होतं. विकेट किपर सुद्धा बीट झाले बॅटरच्या बरोबरीनं, परंतु शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर त्या ठिकाणी चांगला प्रयत्न करताना दिसला. एक धाव इथे मिळेल. धावसंख्या एका धावीने आता 7 जाऊन पोहोचली आहे. ती चर्चेमध्ये राहिलेली ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय आज ग्रामीण पूल मधील. इन ऍक्शन मध्ये सध्या तरी अच्छा अमर कोळी चषकामध्ये आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू आपण पाहिला तर राऊंड विकेट ने गेलेत. पडल्यानंतर चेंडू थोडासा डीप राहिला. निर्धाव चेंडू येतोय. केवडी स्पोर्ट, केवडी 40+ ह्या संघाकडनं आता टीम केवनी स्पोर्ट केवनीसाठी शुभेच्छा आलेत. आणि कालच केवनी स्पोर्ट केवनी 40+ एक बाळ्या मामा चषक जिंकला, एक पराक्रम केला. 7 जशास तसं उत्तर दिलं जातंय. फॉर दॅट ठोशास ठोसा दिला जातोय असंच म्हणावं लागेल. टिचून मारा गेला, अचूक लाईन, अचूक लेंथ पाहायला मिळाली आहे. या सॉफ्ट हँड फक्त चेंडूला येऊ दिला, हलक्या हाताने दिशा दिली. बॅटचं फेस अगदी शेवटच्या क्षणाला ओपन केलं होतं आणि चेंडू मात्र पॉइंटला फील्ड केला जातोय. एक धाव इथे मिळेल. वेलकम प्रतीक पाटील, आपलं देखील सहर्ष स्वागत. मध्ये आता प्रतीक पाटीलला सुद्धा आपण पाहणार आहोत. टार्झन ऑफ टेम्पिवली 8 धावा धाव फलकावरती लागलेत, 34 बनवायचे आहेत. पहिल्या मोठ्या स्ट्रोकची गरज आता केवनी स्पोर्ट केवनीला आहे. कुणाच्या बॅटमधून येईल? अक्षय मात्र या ठिकाणी मान्य करत नाहीये. मी खेळू देणार नाहीये. रेस लागलीये, दोघांमध्ये रेस लागली आणि गोलंदाजाने ती रेस जिंकली आणि फलंदाज होतोय धावात. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाले आणि बाद होणारा हा दुसरा खेळाडू केवनी स्पोर्ट केवनीचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा, आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अमर कोळी चषक हैमानाचा आयोजन अमर दादाचा. अमर विकेट जात आहेत. गाणे संघ कम बॅक करतोय. खर तर केवनी स्पोर्ट केवडी संघाचा विचार केला तर आजच्या पूल मधील फेवरेट संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो, हॉट फेवरेट संघ म्हणून पाहिला जातोय. परंतु आज ज्याप्रमाणे सध्या तरी त्यांचा खेळ सुरू आहे, नाव लौकिकाला साजेसा त्यांना खेळ करावा लागेल. इथून गाणे संघाचा देखील जर विचार केला तर अक्षय हाही मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळत असतो, त्याच्याकडेही व्यावसायिक लेवलचं क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे आणि त्या गोष्टीचा तो फायदा उचलतो. अक्षयकडे व्हेरिएशन फार सुंदर आहे आणि खास तर त्याची जी हाईट आहे, उंची आहे ना, त्याचा फायदा सुद्धा तो उचलतोय. राऊंड द विकेट ना अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता, पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. स्वेअर मारा पंचांचा, व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव इथे मिळेल. 9 वरती जाऊन पोहोचले धावफलक. जशास तसं प्रति उत्तर या ठिकाणी दिलं जात आहे आणि ज्यावेळी दोन्ही बाजूने समान फायटिंग होते ना, त्यावेळी मात्र संघर्ष हा नेहमीच मोठा पाहायला मिळतोय आणि एक मोठा संघर्ष जरूर ह्या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. हेमंत जरूर हा खेळाडू, ह्या खेळाडूवरती फार मोठी मी म्हणेल आता जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी जरूर येऊन ठेपली आहे टीम केवनी स्पोर्ट केवनीची. ह्या खेळाडूकडनं फार अपेक्षा लागल्यात पाठीराक यांना, या खेळाडूकडनं अपेक्षा लागल्यात. खरं तर आपण पाहतो डगआउटमध्ये पूर्णपणे शांतता पाहायला मिळाली आहे. ज्याप्रमाणे मेरिटवर गोलंदाजी सुरू आहे, विकेटचा फायदा मी म्हणेल गोलंदाजांना होतोय आणि जरूर तो फायदा उचलत असताना गोलंदाज ऍडव्हान्टेज जो मिळालाय त्याचा फायदा उचललाय. धावसंख्या एका धावीने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 10 ऑन अ बोर्ड.
लेफ्ट हँड बॅटर आहे, पडल्यानंतर हलकासा चेंडू डीप राहिला. हीच आपण चर्चा करतोय की विकेटचा फायदा गोलंदाजांना मिळतोय आणि त्याचा फायदा जरूर मी म्हणेल पूर्णपणे उचललाय गोलंदाजांनी. अनियमित बाउन्स हा बॅटरसाठी फारसं सोपं नाहीये. अग्निपरीक्षा या विकेटवर फलंदाजांची आहे आणि ती अग्निपरीक्षा आता जरूर घेत असताना गोलंदाज टीम कालिका माता गाण्याचे. 12 चेंडू आता शिल्लक इथून आणि सामना जिंकण्यासाठी 24 गरज. ज्यावी फलंदाजी करण्यासाठी हेमंत आणि मंगेश मैदानामध्ये आले असतील त्यावेळी मी म्हणेल डगआउट मधून निघताना विकेट पर्यंत पोहोचताना एकच चर्चा झाली असावी की तुला नाही तर मला, दोघांपैकी एकाला शेवटपर्यंत खेळायचं आहे आणि सामना लवकर आपल्याला फिनिश करायचा आहे, हीच चर्चा त्यांच्यामध्ये झाली असेल. आणि आता समीकरण जर पाहिलं ना तर मी म्हणेल त्यांची चर्चा व्यर्थ गेली आहे, कारण गोलंदाजी अचूक टप्प्याची झाली आहे. धारधार मारा झालाय, भेदक मारा आपल्याला पाहायला मिळालाय. 12 चेंडू 24 समीकरण पेपरवरती सुरुवातीला पाहिलं तर फक्त 24 चेंडूंमध्ये 34 म्हणजे अगदी सहजगत्या पूर्ण होईल असं वाटत होतं. क्रिकेट ऑफ अनप्रेडिक्टेबल या खेळामध्ये कोणी लावू शकत नाहीत, भविष्यवाणी या खेळामध्ये कोणी लावू शकत नाहीत. आपण T20 विश्वचषक 2022 पाहिलं त्यामध्ये युनिवर्स बॉस अर्थातच क्रिस गेलनं एक भविष्यवाणी केली होती की यजमान संघ ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज ह्यामध्ये फायनल होईल T20 विश्वचषक 2022 आणि मी म्हणेल दुर्दैव इतकं की वेस्ट इंडिज संघ सुपर 12 सुद्धा आला नाही. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी करणं फारसं सोपं राहिलेलं नाहीये मित्रांनो. खेळाडू आता मैदानामध्ये एंटर होतोय. आपण पहिला निलेश ज्याला पहिल्या चेंडूचा सामना करताना यश आलं नव्हतं, नरेश मढवी यांच्या सुद्धा शुभेच्छा मी पोहोचवतोय केवणी संघासाठी. कौशलला गोलंदाजी करण्यासाठी आणलाय, वेळ थोडी कमी घ्या वगैरे. यानंतर अजूनही 3 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत, लक्षात असू द्या टीम कालिका माता गाणे. ह्यानंतर अजूनही 3 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. कौशलनं बॅटिंगमध्ये चांगलं योगदान दिलं, 13 धाव्यांचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिलं होतं. आता गोलंदाजी करण्यासाठी तो आलाय. ओव्हर द विकेट ना हेमंत, यावेळी आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, इनफील्ड क्लिअर करायची होती, अलॉंग द कार्पेट बॉल चालला आता कव्हरला, फिल्डर आले दीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू पर्यंत पोहोचले, 2 धावा त्या दरम्यान मिळत्यात. हेमंतच्या मी म्हणेल मिडलला चेंडू लागत नाहीये, अगदी विचार केला सातत्याने प्रयत्न करतोय पॉइंट कव्हर या क्षेत्रामध्ये खेळण्याचा, कारण काय तर ते फिल्डर 38 सर्कलमध्ये आहेत आणि त्यांना ते बीट करण्याचा प्रयत्न करतायत, यश मिळत नाहीये. खरं तर खेळाडू फार मोठा आहे, कॅलिबरचा खेळाडू आहे, कॅपेबल आहे, मोठ्या फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं. तर या हंगामामधील माहिती मिळते की पहिलीच मॅच खेळतायत केवनी स्पोर्ट केवनी संघ, तर मग कदाचित असं चित्र पाहायला मिळतंय. याही वेळी वेग भन्नाट होता, हिट विकेट फलंदाज बाद, मोठी विकेट या ठिकाणी मिळते कालिका माता गाणेला. हेमंत पाटील बॅक टू द डगआउट. काय फाईट बॅक दिला जातोय, पण क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीच धावसंख्या विजयाची ग्वाही देत नाही. कमी टोटल असते त्याही वेळी तुमची मानसिकता तीच असावी, लढण्याची वृत्ती तुमच्यामध्ये असावी, त्या कमी टोटल वरती देखील तुम्ही सामना जिंकू शकता आणि ती लढण्याची वृत्ती मी म्हणेल आता अंगी बाळगली आहे. आणि या मैदानावर कालिका माता गाणे संघाचा बोलबाला पाहायला मिळालाय या सामन्यामध्ये. मनोवैज्ञानिक दबाव न घेता तुम्हाला खेळावं लागेल, मानसिकता तुमची स्थिर ठेवावी लागेल. सायकोलॉजिकली जर तुम्ही प्रेशराइज झाले, प्रेशरमध्ये गेलात तर तुम्ही कधीच क्रिकेटच्या खेळामध्ये यशस्वी होणार नाहीत. चेंडू विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढतोय गोलंदाजाचा आणि अधिक वेगानं तो गोलंदाजी आता करायला सुरुवात जरूर करताना दिसलाय. कौशलच्या माध्यमातून आणखीन एक डॉट चेंडू येतोय, धावसंख्या धावफलकावरती स्थिर, 12 धावा इथून अजूनही 22 धावींची गरज, उर्वरित चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 9. सामना होता कुठे आणि सामना आता आला कुठे,
गोलंदाजांना जी मी म्हणेल मेहनत करायला हवी होती ती मेहनत आता गाणे संघाच्या गोलंदाजांनी केली आहे. या दरम्यान व्हाइट बॉल अवांतर धाव इथे मिळते. स्वेअर मारा पाहायला मिळाला. पहिली अनलिगल खर तर धाव आपण पाहिली होती अक्षयच्या ओव्हर मध्ये एक वाईड आला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय कौशलच्या ओव्हर मध्ये एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 13 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 9 बॉल 21 ची गरज. मॅच मध्ये अजूनही मी म्हणेल एखाद दुसरा मोठा फटका आला तर कमबॅक होऊ शकतो. याही वेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. विकेट फार चांगलं सहाय्य करते गोलंदाजांना. त्याचमुळे मी म्हणेल या अमर कोळी चषकामध्ये गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. मूवीज या वाहिनीवरून आपण ही स्पर्धा पाहतोय. अतिशय नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट अमर कोळी चषकाचं आपल्याला पाहायला मिळालंय. आभार मी जरूर व्यक्त करेन या ठिकाणी प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट. स्पॉट आपण पाहतोय विकेट वरती. ज्या स्पॉट वर पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहतोय आणि एखादा स्पॉट असा आहे की तिथे पडल्यानंतर अधिक बाउन्स मिळतोय. यानंतरच्या सामन्यामध्ये मज्जा येणार आहे कारण ह्याच विकेट वर सर्व खेळाडू सराव करतात. टेंभवली वर्सेस टेंभवली. स्टे ट्यून विथ अस बिकॉज ऑफ बिग मॅच कमिंग सून. बॅटर आहे ह्या बॅटर कडे देखील क्षमता आहे परंतु गोलंदाजाचं कौतुक करीन ज्याप्रमाणे त्यानं जी लाईन पकडली आहे आउटसाइड दी ऑफ स्टंप सातत्याने मारा करतोय. आणि आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऑप्स्टिकच्या बाहेरचे चेंडू सुद्धा आपले फलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतात. खरं तर तुम्हाला चेंडूच्या मेरिटनुसार खेळणं गरजेचं असतं. आता दबाव वाढवत असताना यावी फक्त चेंडूला येऊ द्यायचं होतं. आणखीन एक निर्धाव येतोय. काय गोलंदाजी, जबरदस्त बॉलिंग या युवा गोलंदाजाची पाहायला मिळाली. एकदा प्रदर्शन आवडलं असेल तर जोरदार टाळ्या वाजू द्या मित्रांनो ह्या गोलंदाजासाठी. जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. धावसंख्या फक्त आणि फक्त 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14. उर्वरित समीकरण आता शिल्लक राहिलंय. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 34 बनवायच्या होत्या 24 चेंडूंमध्ये. 18 चेंडूंमध्ये फक्त बनल्या 14 आणि 6 मध्ये आता बनवायच्या आहेत त्या 20. तर या ऐकूयात पुन्हा एकदा एक ऊर्जा देणारं संगीत. आवाज घुमणार, एकच आवाज घुमणार सध्या तरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अमर कोळी चषक 2022-23 वन मॅन शो संतोषी सातवी. तुम्हा सर्वांचे लाडके पांगा. गोलंदाजी करण्यासाठी आलाय. ओव्हर द विकेट 20 ची गरज आहे. बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट खेळायचं होतं. फिल्डर डाऊन दी बॉल येत आहेत. दुसरी धाव त्या ठिकाणी मिळेल. सुद्धा थोडासा वाईड आला. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. क्षेत्र रक्षण पाहायला मिळालं. खरं तर झेलची संधी जरूर निर्माण होती. इनफील्ड मध्ये आपण जो फिल्डर पाहतो मिड ऑफला तैनात आहे त्याच्याकडे संधी चालून आली होती. झेल मात्र स्वीकारण्यामध्ये अपयश आलं आणि 3 धावा तिथे मिळाल्यात. आणि कदाचित ह्या 3 धावा सामन्याला कलाटणी देणाऱ्या असू शकतात. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता निलेश आलाय ज्यानं आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू खेळलेत. खरं तर निलेश या बॅटरकडे मी म्हणेल क्षमता आहे. मोठ्या फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं. उर्वरित समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 17 ची गरज. आणि खास करून या विकेटवर या मैदानावर लेफ्ट हँड बॅटरनं फार सुंदर परफॉर्मन्स केलाय. पहिला सामना आपण पाहिला होता जरूर लाखिवली विरोधात टेंभवली. अजित पाटील लाखिवली संघाचा कर्णधार ज्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता. षटकारांचा पाऊस पडला होता. तो सुद्धा लेफ्ट हँड बॅटर होता. त्यामुळे लेफ्ट हँड बॅटरचा मी म्हणेल या विकेटवरती या मैदानावरती बोलबाला राहिलाय. आणि ते चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल का. 5 बॉल 17 ची गरज. मिस टायमिंग आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. स्वतःवरती विश्वास दाखवतोय. कुठेतरी आता स्वतःच्या खांद्यावरती तो जबाबदारी घेतोय.
आणि जरी ज्या खेळाडूला जे वाढलेलं ओझं आहे ना, जे पेलण्याची सवय असते ना, तो जरूर मी म्हणेल कोणत्याही परिस्थितीमध्ये ती जबाबदारी ते ओझं पेलण्याची आणि ची तो चॅलेंज ऍक्सेप्ट करत असतो. आणि तो चॅलेंज आता ऍक्सेप्ट केलाय निलेश ना. चार चेंडू 17 धावा बनवेल का की गोलंदाजी चांगली पाहायला मिळेल. यावेळी मात्र हुक केलं, बॉल चालला तर डीप मध्ये स्क्वेअर लेगला, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते, ओव्हर थ्रो, दुसरी धाव पूर्ण होईल. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं जय दुर्गा टेमघरपाडाचं मात्र आव्हान संपुष्टात आलं. वाटतच नव्हतं की त्या धावा बनल्या जातील. आणि काय जबरदस्त खेळ, कारण संघाचा कर्णधार पूर्णास्फोट पूर्णाच्या ज्यानं करून दाखवला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्यामध्ये लढण्याची वृत्ती असायला हवी, लढण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला हवी, पॉझिटिव्हली तुम्ही सातत्याने खेळ करायला हवा आणि तो पॉझिटिव्ह माइंडसेट आता पाहायला मिळेल का. समीकरण 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 ची गरज आहे. फटका चांगला आहे आणि बॉल मात्र सीमा पार फेकून दिला जाईल. 6 धावींसाठी हा संघर्षमय षटकार निलेशच्या बॅट मधून. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार आहे दादा, सामने गाजणार आहे हे अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणार आहे. शॉट संघर्षमय, संघर्षाचा शंख नाद फुगत असताना हा षटकार फेकून दिला सीमा पार. निलेशनं का आपल्या स्वतःच्या खांद्यावरती ही जबाबदारी स्वीकारली याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये आपण पाहतोय. समीकरण शिल्लक राहिले, येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. या अगोदरच्या सामन्यामध्ये 3 चेंडू 12 ची गरज होती, शेवटच्या बॉलवर 6 आला आणि तो षटकार खेचून विजय मिळवला. आणि याही मॅच मध्ये तेच चित्र पाहायला मिळेल का. अंदाज रोहित वरती थोडासा दबाव, आता जरूर मी म्हणेल दबाव गोलंदाजावरती देखील निर्माण झालाय. एका षटकारानं मी म्हणेल या सामन्यामधील चित्र पूर्णपणे बदललंय. थोडी कमी घ्या, आम्ही समजू शकतो सामना क्रुशियल मोमेंटला, परंतु इतकीही वेळ घेऊ नका की आम्हाला तुम्हाला सूचना द्यावी लागतील. चेंडू 9 धावेची गरज, एक सिली मिड ऑफ व्हायला मिळतोय प्रेशर वाढवण्यासाठी. या विखुलवा टप्प्याचा बॉल आहे, ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय त्या एक्स्ट्रा कव्हरला, बाउंड्री लाईनच्या दिशेनं दुसरी धाव मिळेल का. आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. इथून आता समीकरण आपण पाहतोय, उर्वरित 1 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेची गरज. चेसिंग कंपल्सरी असेल ह्या स्पर्धेचा नियम आणि ड्रेसिंग तुमची कंपल्सरी तुम्हाला ठेवावी लागेल, कारण या अगोदरचा सामना हा जयदुर्गा टेमघर पाडायला मी म्हणेल सुखाची झोप लागणार नाही. 2 धावांची जी पॅनल्टी मिळाली आणि त्या पॅनल्टीचा मी म्हणेल इतका मोठा फटका बसला की त्यांना या स्पर्धेच्या बाहेर व्हावं लागलं. 7 धावेची गरज, कंपल्सरी चेस डाऊन तुम्हाला करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. एखादा अनलिगल चेंडू आता जर आला तरच मात्र केवनी स्पोर्ट केवनी कम बॅक करू शकतो. आणि तो अनलिगल चेंडू गोलंदाज टाकेल का हाही प्रश्न उपस्थित. 1 बॉल 7 धावीची गरज, तयार राईट आर्म राऊंड द विकेट. आणि याच बरोबर हा लीगल चेंडू येतोय आणि सामना मात्र जिंकलाय मोठ्या फरकानं टीम कालिका माता गाणेनं. हार्दिक अभिनंदन टीम कालिका माता गाणे, हार्ड लक टफ लक टीम केवनी स्पोर्ट केवनी. वीर पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ऍट ऑल, कारण अष्टपैलू क्रिकेट ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं असा कौशल ठरलाय या मॅचचा हिरो. कौशलला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी आणि गिफ्ट टॅम्पर जे आम्हाला लाभलंय कार्तिक मोटर्स कमर्शियल मोटर डीलर्सचे नरेनभाई गोराटकर. आणि जी ट्रॉफी आम्हाला लाभली आहे अर्थातच राजेंद्र पाटील पत्रकार शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ दादू पाटील यांच्या स्मरणार्थ आकर्षक ट्रॉफी. काय सामना रंगला असं वाटतच नव्हतं गाणे संघ इतक्या छोट्या टोटल वरती सामना जिंकेल. आणि अखेरकार ही छोटी टोटल मी म्हणेल फार मोठी बनली टीम केवनी स्पोर्ट केवनीसाठी. आणि मात्र त्यांना ही स्पर्धा सोडावी लागली. हार्ड लक टीम केवनी स्पोर्ट केवनी. दरम्यान राजू नांदुरकर यांच्याकडनं देखील आम्हाला आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभले, त्यांचं देखील आपण मनापासून करूया स्वागत आणि आभार व्यक्त करतोय मी
संतोषजी सातवी वन मैन शो अमर कोळी चषकाचे प्रणेते यांच्या वतीने मॅच आपण या ठिकाणी देतोय. कौशलला विनंती करेन सामनावीर पुरस्कार देण्यासाठी. या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये आपण पाहतोय राजू नांदूरकर साहेब. मी आपण आपल्या शुभाशय आपल्याला विनंती करतोय की आपण सामनेवीराची आकर्षक ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी कौशलला द्यायचे. कौशलचं गुण कौशल्य आपल्याला जरूर पाहायला मिळालं आणि त्यांच्या समवेतच अनिल घरत आपल्याला देखील मी विनंती करतोय. आपण सुद्धा या ठिकाणी पारितोषिक वितरण करणार आहात. एक आकर्षक ट्रॉफी अर्थातच आपण पाहतोय राजेंद्र पाटील पत्रकार यांच्या वतीने आम्हाला लाभली आणि एक गिफ्ट हॅम्पर लाभले जो कार्तिक मोटर्स कमर्शियल मोटर्सचे डीलर आहेत नरेनभाई गोराटकर यांच्याकडनं आम्हाला गिफ्ट हॅम्पर लाभले. वेल प्लेड कौशल अँड बेस्ट ऑफ लक फॉर दी नेक्स्ट मॅच. तुला पुढील सामन्यासाठी आम्ही देतोय खूप साऱ्या शुभेच्छा. तर कुठेही जाऊ नका, स्टे ट्यून विथ अस. पाहते आपण केविन मंडप डेकोरेटर्स केवलजी नाईक जे सध्या आज आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. खरं तर त्यांचं एक फार मोठं मंडप डेकोरेटर्स आहे.